सुरुवातीलाच पोलिसांनी केलेल्या एका कारवाईच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी. ललित पाटील प्रकरणात आणखी एक अटक करण्यात आलेली आहे. येरवडा कारागृहातल्या शिपायाला ही अटक करण्यात आली आहे. शिपाई मोईन शेखला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. येरवडा कारागृहातल्या काही व्यक्तींकडून त्याला मदत केली जात होती याच्याबद्दलचा संशय व्यक्त केला जात होता आणि याच प्रकरणी आता ललित पाटील प्रकरणात ही अटक झालेली आहे. येरवडा कारागृहातला हा शिपाई आहे आणि हा शिपाई ललित पाटीलला मदत करत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. शिपाई मोईन शेखला आता पुणे पोलिसांनी या ललित पाटील प्रकरणामध्ये अटक केल्यानं आता अटक करण्याची संख्या वाढलेली आहे आणि पोलीससुद्धा या संपूर्ण प्रकरणी ललित पाटीलला मदत करणारे हॉस्पिटलमधले लोक असतील, कारागृहातले लोक असतील किंवा इतर त्याच्या ड्रग्ज व्यवसायामध्ये मदत करणारे लोक असतील, त्याला लपून बसण्यासाठी पळून जाण्यासाठी मदत करत असतील, या सगळ्यांना पोलिसांनी आता टार्गेटवर ठेवलं आहे आणि एकाएकाची अटक केली जाती आहे. वैभव सरवणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. वैभव, या मोईन शेखला अटक करण्यामागचं नेमकं कारण काय, त्याचा काय रोल होता? विलास, मोईन शेख ही कालपासूनची दुसरी मोठी अटक आहे. मोईन हा येरवडा कारागृहाचा शिपाई आहे आणि ललित पाटील हा जेव्हा येरवडा कारागृहामध्ये होता तो मोईन शेख याची त्याची ओळख झालेली होती. त्यानंतर ललित पाटील जेव्हा पळून गेला तेव्हा ललित पाटीलला मोबाईल जो आहे तो मोबाईल मोईन शेख यानं दिलेला होता आणि त्याच मोबाईलवरून ललित पाटील यानं अभिषेक आणि भूषण पाटील जो त्याचा भाऊ आहे त्यांच्याशी संपर्क साधलेला होता. या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती ललितच्या चौकशीतून उघड झाली आणि आता पोलिसांनी मोईन शेख याला सुद्धा ललित पाटील याला पळून जाण्याला मदत प्रकरणी अटक केली. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर ललित पाटीलला मदत करणाऱ्यांची आता खैर नाही, त्या एकाएकाला आता पोलीस अटक करतायत हे यातून समोर येत आहे.